यानी पांच कलर सामा हां रियल रियल स्टोरी आता सांग यानी पांच कलर हां चार दीदी ने ही एक रियल स्टोरी आहे मगाशी सगळा खोटा होता हां आणि तुझी सांग रियल स्टोरी ही आहे संस्कारची रियल स्टोरी आता हां तर बघू शकता पहिला तिघे पण खोटे बोलले आणि आता असली आहेत चेक करा चेक करा याचा चला बघितलं ना सच्चाई काय आली तीन खालच मिळते हां दोन चांदी व्हायला पाहिजे बरोबर झालं थोडा उशीर झाला आम्हाला पण झाली पूजा झाली चला आता सर्वजण जेवायला लवकर बसतील तेव्हा चला तर आता जेवायला आई पहिल्यांदा आले आणि आईला बरं वाटलं येऊन इथे आता आईला घर पण आवडलं आता एकदा आई चला आणि इथे कसं आहे हा कठीण जागा जेवायला नाही का दादा हनले ट्रॉली का टाइमिंग बघा अरे वा 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 अरे वा 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 बाका सदस्य विनंती करा घालू या असते सावका 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 हां सरळ करा सरळ करा हां मस्त मस्त अरे वा चला तर भाऊ आणि ताई एक बोल बोल तर भाऊ आणि ताई थँक्यू घडाघडल्याबद्दल आम्हाला सर्व जेवायला बसलेले आहेत बघू शकता इथे मोठे बाबा जतीन बाबा आई आणि इथे ताई आणि इथे सर्व आमची मंडळी इथे हे कुंजू भाऊ मान्या पारस रोशीताई संस्कार आणि ताई संस्कार जेवायला येत नाही चला हां आणि इथे आहे माझा हंशिव मंडळी मग या मग जेवायला भाजी आणि जेवणामध्ये काय काय ते सुद्धा तुम्हाला दाखवते आता मी जेवणामध्ये दाल भात भाजी जिलेबी आणि जेवायला बसला आहे चला तर मग आता आम्ही जेवून घेतो पहिला त्यानंतर तुम्हाला भेटतो
आपले आमचे दमलेले आहेत बघू शकता चहा घेतात बाबा काय चहा घेतला दूध दूध ना हां नाही बाबा चहा नाही घेतला दूध बाबा चहा नाही पीत दूध आणि भाऊ सर सर्व चहा प्यायला बसले आहेत इथे बघू शकता आणि इथे आहे मोठी आई हां आणि ताई इथे सर्वांना चहा देत आहेत चला तर आता आपण निघूया चला तर मंडळी आता आमचा सर्व प्रोग्राम झालेला आहे इथे पूजा वगैरे झाली आणि आता सर्व फ्रेश वगैरे झाले आणि चहा वगैरे घेऊन आता जस्ट निघाले तर आमची बस एक पुढे गेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत पालीला कारण की गणपती बाप्पा बल्लालेश्वर तर आता एक आमची बस निघाली आहे पुढे आणि आता दोन गाड्या मागे आहेत त्या आता आम्ही निघालोच आहोत तर तिथे बघू शकता काही सर्व आता निघाले आहेत तिकडे सर्व ताई चला पाल्ला जायचंय आता एक गाडी इथे आहे आणि ही एक दुसरी तर आता आम्ही पण निघतो आहोत तर चला मग आता तुम्हाला पालीमध्ये गेल्यानंतरच भेटतो आम्ही बाय बाय तर आता आमची बस सुद्धा गेली आहे आणि एक वॅगनर गाडी सुद्धा पुढे गेली भाऊंची आता आम्ही इथे आहोत आई ताई मी आणि हे आणि भाऊ तर चला आता तिथे पालीमध्ये गेल्यानंतरच भेटूया ते आमची मिनी बस आणि इथे आता आमचे चिल्लर पाटी बघा लाईन बघा आता किती मोठे आहे तिथपर्यंत कुठेतरी चला आता जाऊ बाबांना 22 वर्ष झाली इथे सगळीकडे आणि आमचे सर्व मंडळीने इथूनच चणे वाटाणे घेतले आता तर आता आम्ही घरी जायला निघाला आहोत आणि बघू शकता कुंजू शाना कसा इथे आला मगाशी सकाळपासून तो त्या बस मध्येच होता ताई होती म्हणून आणि आता इथे रात्री झाल्या तर आता इथे आला ताई जवळ कशाला आला तू इथे झोपायला तर बघू शकता किती झोप आले त्याला इथे बघा खूप झोप आले कुंजू इथे आहे आई ताई कुंजू आणि मी चला आता आम्ही घरी वडा भाऊ ना
तावडे वडा भाऊ जवळ आता तो तिथे भेटतो आम्ही तुम्हाला. चला मी इथे पोहोचलो आहोत तावडे वडा भाऊ स्पेशल वडा भाऊ. आणि तिथं आम्ही जेव्हा पण कधी फार्महाऊसवर जातो येतो तेव्हा आम्ही इथे स्टॉप घेऊन नाश्ता वगैरे करतो. आता इथे सर्व आमची मंडळी खायला नाश्ता करायला बसले आहे. तर चला या मग तुम्हाला दाखवते मी मिसळ आणि ताईनी भजी पाव पाहुनी भजी पाव. दीदी तू दीदी काय घेतला काय नाही आली नाही अजून. हा तर दीदीची ऑर्डर आहे मिसळ पण अजून आली नाही. आणि ताईनी घेतला आहे भजी पाव. आणि मान्य तुला मान्या मिसळ मान्याला पण मिसळच ऑर्डर केली आहे. आणि आईनी घेतला आहे इथे भजी पाव. ताई तुम्ही ताईनी पण भजी पाव भाऊनी नाही आली मान्याची मिसळ. बाबा इकडे बघा बाबा. हा बाबाने काय घेतलंय भजी पाव. निर्जित नाही निर्जित मिसळ पाव. आणि ताई तुम्ही हा बाबा तुम्ही आणि इथे बाबाने घेतले आहे भजी. तुम्ही काय घेता वडापाव. साक्षी काय मिसळ पाव. इथे आहे साक्षी दीदीने घेतलेले मिसळ पाव अंशुने मिसळ पाव पारसने पण मिसळ पाव. आणि हे सर्व आमची आता मुलं गँग आहेत त्यांनी मिसळ पावच घेतलेले आहे कारण की त्यांची तीच फेवरेट आहे सर्वांची. अंशू कशी आहे अंशू पारस कसे लागते मस्त आहे. संस्कारची फेवरेट आहे संस्कार. चल जा ताई तू नाही खा बाबू. आणि इथे आई आई काय घेतलं आईला काय सांगितले वडापाव. आईने वडापाव ऑर्डर केला आहे इथे. आणि तुम्ही वडापाव ताई तुम्ही भाजी खाल्ली. ताईंनी भाजी घेतली होती ताईंचा झाला खाऊन. आईला वडापाव आणि ताईंना सुद्धा वडापाव सांगितला आहे. आता तर बघू शकता इथे पूर्ण आमची मंडळी. भाऊ तुम्ही काय भाऊ तुम्ही काय सांगितले काय सांगितले नाश्ता. हा भाऊ आणि जतीन दादाला भजी पावची ऑर्डर देतात. आणि इतकं आहे घेतला आहे. आणि शुभू तुम्ही काय मुग भाजी. तर शुभची आता इथे ऑर्डर दिली आहे मुग भाजी आणि येणारच आहे. आणि भाऊ पण गेला तिथे ऑर्डर द्यायला. आता चला 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 मिसळ मिसळ आलेली आहे गरमागरम झणझणीत मिसळ आलेली आहे जतीन दादासाठी स्पेशल डिश तावडे मिसळ. तावडे मिसळ स्पेशल काय जतीन दादा घे घे घे. चला जतीन दादाला खाऊ द्या ऑर्डर देतात. भाऊ काय सांगितलं तुम्ही मुग भजी तुम्हाला पण दोन वडे. हा दोन वडे आणि भाऊंनी मुग भजीची ऑर्डर केली आहे. आता आम्ही हमेशा इथे वडा भाऊ खायला येतो बाबा. हा तर इथेच खातो आम्ही कारण की इथे तावडे स्पेशल वडा भाऊ आहे. यांना एवढी भूक लागली आहे की यांनी दुसरा एक वडापाव घेतला आहे. आता पहिला खाऊन झाला आणि दुसरा एक वडापाव. आणि इथे बघू शकता माझा तुम्ही काय घेतला लेस ना भू. हा तर कुणी घेतला आहे ते लेस. बोल बोल चाय चाय चाय. तर बघू शकता इथे बाबांजवळ आला आहे कुंजू आणि चायची ऑर्डर करताय. आता चायची बघू चाय बोल पंधरा वीस चाय पाहिजे. चल पाव खाऊन झाला आहे इथे. आणि साक्षी किती खाल्लेस पाव. साक्षीने खाल्ले फक्त दोन पाव. आणि तुम्ही अंशू अंशूने खाल्ले किती तीन पाव. फारच तू चार. तर बघू शकता एक एक वाढत गेला दोन तीन आणि चार. दिदी तू दोन. तर दिदीने इथे दोन खाल्ले पाव. संस्कार तू संस्कार किती तीन. संस्कारने तीन अंशूने तीन. हां पाच खाल्ले. थांबा हा रियल रियल स्टोरी आता सांग. हा चार दिदीने ही याची रियल स्टोरी आहे. मगाशी सगळं खोटा होता. आणि तुझी सांग तुझी सांग रियल स्टोरी. ही आहे संस्कारची रियल स्टोरी आता. हा
तर बघू शकता पहिला तिघे पण खोटे बोलले आणि आता असली आहेत चेक करा चेक करायचा चला बघितलं ना सुच्चाई काय आली तीन खाल्यात हा तीन खाल्यात तीन कसा लागला वडापाव भाजी खाली का भाजी तरी इथे आता जतीन दादानी खाल्ले किती भाव चार चार का तीन जतीन दादानी खाल्ले चार पाव इथे चहाची पण ऑर्डर केली आहे आम्ही पण यांनी बघा पहिलाच घेतला एक चहा जगप कारण की यांना टेस्ट करायचा होता कसा आहे मग पण चहा येणारच आहे थोडस वेळात थांबा तुम्हाला चहा आल्यानंतरच दाखवते तर इथे आता चहाची पण आमची ऑर्डर होती ती आली आहे बघू शकता इथे चहा औसंकरण चहा घेतलेला आहे प्यायला सस्त्याने पण घेतलाय इथे चहा या प्यायला या तर आता इथे आला आहे कुंजू मगाशी कुंजूने लेन्स घेतला होता तो निर्जितने हातातून खेचून घेतला बघू शकता इथे आणि बाबू दुसरा घेऊन आला इथे कुंजू कुंजू ये लवकर थँक्यू वेडा स्टार थँक्यू तावडे वडापाव स्पेशल सर्वांचा खाऊन झाला हे आता इथे जस्ट आणि सर्वांना आवडला चला मग संस्कार बिल देऊ नका बिल दे का कोण बिल देवत आहे मग बोला नाश्ता कसा झाला नाश्ता जप्पास एकदम बोला ना जेवायला हॉटेल मध्ये हा ओके ओके कोण कोणाचं अजून काय पाहिजे बारा तुला काही नाही ना चला त्याचा आई गेले घरी बघू शकता इथे काय पिशवी चला तर फ्रेंड्स फायनली आम्ही आलो आहोत घरी आणि खूप दमलो आहोत कारण की प्रवासच असा होता सकाळी लवकर आम्ही मी तर 4 वाजता उठली होती आणि मग इथून आम्ही 7 वाजता गेलो तिथे जायला आम्हाला उशीर झाला पण झाला चांगला झाला सर्व पूजा वगैरे आमची व्यवस्थित झाली आणि खूप छान झाली कारण असं आहे की आमची फॅमिली एकत्र होती आज आणि आम्ही खूप एन्जॉय केला पूजा वगैरे झाली आणि आम्ही आलो आता घरी जस्ट तर चला मग आता आजचा व्लॉग कसा वाटला पूजेचा व्लॉग मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तोपर्यंत टिल देन टेक केअर आणि बाय बाय.